नमस्कार, मी रणजित उंबाळकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज चौदरवाडी या ठिकाणी बैलगाडीचं भव्य दिव्य असं मैदान होतं आणि या मैदानाला आपण आपला आदत कोंड साई घेऊन चाललोय. खऱ्या अर्थानं हा साई आमचे मित्र सहकारी संतोष तोडकर, मी व विठ्ठल नाना यांच्या अतिघातमधला हा कोंड आहे आणि तीन मैदानामध्ये सलग गुलालात आहे. त्याच्यामुळं आजही तो गुलालात राहील अशीच अपेक्षा आहे, कारण आज त्याचा पायरा खूप नामवंत बैल असे. आता नामवंत मी असं का म्हणतोय की कारण हा बैल सध्या आता नुकताच चर्चेत आलेला आहे, ज्यानं कोरेगाव हिंदकेसरीचं मैदान गाजवलं. असा कोरेगाव हिंदकेसरीचा एक नंबरचा मानकरी स्वराज्य आणि साई आज चौधरवाडी मैदानात पळताना दिसणार आहे. त्याच्यामुळं स्वराज्य आणि साई ही गाडी नक्कीच चांगल्या पद्धतीनं पळेल. ज्यांनी आम्हाला बैल दिला स्वराज्य, कारण एवढा हिंदकेसरी बैल आपल्या साईच्या पायऱ्यात पडणं म्हणजे मी माझ्या साईचं भाग्य समजतो. तर त्याबद्दल स्वराज्य मालक आमचे मदने साहेब यांचं मी मनापासून आभारी आहे, कारण आज हिंदकेसरी बैल आपल्या पायऱ्यात पळतोय आणि तेवढ्या मोठ्या मनानं त्यांनी आपल्याला बैल दिलेला आहे हे आम्ही आमचं महत्भाग्य समजतो. त्याच्यामुळं आज स्वराज्य आणि साई चौधरवाडी मैदानाला कशा पद्धतीनं पळत आहेत हे पाहणं उत्सुक्याचं ठरेल. दोन दिवस झालं थोडंसं सोशल मीडियावरती चर्चा सुरू आहे आमचे आणि काही लोकांचे वैचारिक वाद झाले होते, मात्र ते वैचारिक वाद आता मिटलेत आणि आता त्या गोष्टीवरती मला भाष्य करायचं नाही, कारण बरेच लोक मला फोन करतात सर तुम्ही स्पष्ट बोलता, त्याच्यामुळं काही लोकांना ते पटत नाही आणि त्याच्यामुळं काय होतं की सर तुम्ही ट्रोल होता. तर ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत तर ते वाद आम्ही आपापसात मिटवलेले आहेत, याच्या पुढं हे वाद होणार नाहीत याची आम्ही दक्षता घेत आहोत. कारण काय होतं, मी बाईट दिली की दुसरीकडं कोणतरी बाईट देतं आणि मग त्यांना बाईट दिलं की परत त्याला माझं उत्तर जातं. वास्तविकता काय होतं की याच्या आमच्या दोघांमध्ये तिसऱ्याचाच फायदा होतो आणि कुठं ना कुठंतरी याच्यातून वैमनस्य वाढत जातं. त्याच्यामुळं साळुंखे मामा आणि यांची माझी चर्चा झाली आणि त्याच्यानंतर आम्ही असं ठरवलेलं आहे की कोणी कोणाच्या विरोधात बोलायचं नाही, जे झालं ते झालं, आता इथून पुढं वाद होणार नाहीत अशी वक्तव्य टाळावी असं आमचं दोघांचं ठरलंय. त्याच्यामुळे मी आता थोडंसं कुठं ना कुठंतरी या गोष्टीवर न बोलण्याचा विचार केलेला आहे आणि थोडंसं आता कुठं ना कुठंतरी शांततेत राहून आपली बैलं कशी चांगल्या पद्धतीनं पळतील, आपली बैलं कशा पद्धतीनं गुलालात राहतील याच्याकडं जास्त मी लक्ष केंद्रित करणार आहे. कारण कुठं ना कुठंतरी कॉन्ट्रोवर्सी होत असते आणि त्या कॉन्ट्रोवर्सीचा केंद्रबिंदू मी ठरतोय. मला माझं मत प्रामाणिकरित्या मांडायचं असतं आणि ते मी मांडतो, पण काय होतं त्याच्यातून कोण ना कोण तर माझं बदनामी करण्याचा प्रयत्न करत असतं. वास्तविकरित्या आज जे माझं काही नाव आहे ते माझ्या बैलांमुळं आहे आणि माझी बैलं पळतायत. आज घडीला माझी सर्व बैलं पळतायत, मग सर्जा असू द्या, सुंदर असू द्या किंवा साई असू द्या, ही माझी बैलं चांगल्या पद्धतीने पळतायत, मोठमोठ्या मैदानात गुलालात राहतायत आणि चांगलं नाव करतायत. तर कुठं ना कुठंतरी वादाची किनार लागते. बरेच जण लोक म्हटले की सर तुमच्यामुळं बैलगाडी क्षेत्र बंद पडेल, पण माझा तसा काही हेतू नाही आहे, कारण मी कोणतीही गोष्ट मुद्दाम करत नाही आणि मला ती हौस देखील नाही. मात्र काय की कुठं ना कुठंतरी माझ्या वक्तव्यांमुळे, इतर लोकांच्या काही वक्तव्यांमुळे कुठंतरी त्याला वादाची किनार लागते आणि तो विषय कॉन्ट्रोवर्शियल होत जातो आणि लोक काय त्याचं तोंडसुख घेत असतात, मौजमजा करत असतात. यामध्ये नुकसान माझं देखील होत आहे, कारण कुठं ना कुठंतरी माझा सुद्धा टेम्पो हलतो, मग मी कुणाला तरी वाईट साईड बोलतो, मग याच्यातून काहीतरी वेगळंच बाहेर येतं, मग याची बदनामी होते, त्याची बदनामी होते. तर कुठं ना कुठंतरी या गोष्टी सुद्धा थांबल्या पाहिजेत. याच्यासाठी थोडीशी आता मीच एक पाऊल मागं घेतोय, एक पाऊल मागे घेतो याचा अर्थ मी घाबरलो, मी शांत बसलो असं नाही. कुठं ना कुठंतरी हा वाद टाळावा याच्यासाठी मी थोडंसं कमीपणा घेतोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मात्र
जर मला कुणी डिवचलं इथून पुढं तर त्याला सुद्धा तशाच पद्धतीत उत्तर दिलं जाईल हेही त्यांनी लक्षात घ्यावं. कारण काय होतंय, अलीकडच्या कालखंडात माझ्यावरती जास्त टीका केली जाते, मला जास्त ट्रोल केलं जातं. कारण यांना माहिती आहे की सरांना ट्रोल केलं म्हणजे कुठं ना कुठंतरी आपण चर्चेत येतो. तर माझी सुद्धा तुम्हाला विनंती आहे की आपण नक्कीच ट्रोल करा, पण त्याला पण काहीतरी नीतिमत्ता असावी, काहीतरी गोष्टी असाव्यात. मी दिलखुलासपणे मी माझं मत मांडत असतो, स्पष्ट मत मांडत असतो आणि खरं मत मांडत असतो. त्याच्यावरही लोक तोंडसुख घेतात. जे माझ्यावर तोंडसुख घेतात तेच माझ्या दुसऱ्या दिवशी पायऱ्यात पळतात, याचंही दुःख वाटत असतं. कारण लोक अशी का करतात, म्हणजे जी मला तोंडावरती नावं ठेवतात, सोशल मीडियावरती नावं ठेवतात, कमेंट करतात, ती मला फोन करतात, सर मला पायऱ्याला बैल मिळेल का, असं तसं. याचं पण वाईट वाटतं. मग त्याच्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून मी युवा वर्गाला, तरुण वर्गाला हेच सांगू इच्छितो, या बैलगाडी क्षेत्रामध्ये कोण कुणाचा शत्रू नसतो. या बैलगाडी क्षेत्रामध्ये 2 दिवसापुरते एकमेकांमध्ये वाद होतील, मात्र नंतर हे सगळे बैलगाडा मालक एकच असतात. त्याच्यामुळं तुम्ही कुणालाही इजा पोहोचेल, कोणालाही दुखवेल असे कमेंट करू नका. कारण सोशल मीडियावर मी पाहत असतो बरेच समर्थक असतात, एखाद्या बैलाला बोललं, एखाद्या बैलाच्या मालकाला बोललं तरी त्या समर्थकांना असं वाटत असतं की सर विरोधकच आहेत यांचे, सर विरोधाचीच भूमिका घेतोय, सरांना यांचं बघवतच नाही. असं नाही, ज्या त्यावेळी जी ती परिस्थिती पाहून हे बोललेलं असतं, जिथं चुकतं तिथं मी बोलत असतो. आता काय की लोकांना असं वाटतं की मुद्दामच बोललं जाते, असं मुद्दाम कोण कुणाला बोलत नाही, जिथं चूक होते तिथंच बोललं जातं. आणि काय, आजकालच्या घडीमध्ये एखाद्या व्यक्तीला बोलणं, एखाद्या बैलाला बोलणं म्हणजे जणू काय तो त्याचा विरोधकच आहे असं वाटलं जातं. तर आपला व्यक्तिगतरित्या कोणत्या नंदीला विरोध नाही, मी हे मी याच्यापूर्वी पण सांगितलंय. पण काय होतं की या बैलगाडी क्षेत्रामध्ये काही चुकीच्या गोष्टी आहेत, त्याच्या विरोधात सुद्धा बोलणं खूप गरजेचं आहे. माझ्याकडून पण काही गोष्टी चुकत असतील, मी पण मान्य करतो माझ्याकडून पण काही गोष्टी चुकतात. मात्र काय की आता असं मला वाटतं की ही बैलगाडी क्षेत्र हा नाद राहिलेला नाही, याच्यात व्यावसायिकता आली. आता अलीकडच्या कालखंडामध्ये व्यावसायिकता आलेली आहे खूप, आणि व्यावसायिकता आल्यामुळं थोडाफार या क्षेत्राकडे वेगळ्या नजरेनं पाहिलं जात आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण व्यावसायिकतेमुळं बऱ्याच गोष्टी होत आहेत आणि नक्कीच या गोष्टी कुठं ना कुठं तरी थांबाव्यात. याच्यासाठी सुद्धा आमचे मित्र सहकारी विलास पैलवान असतील, त्याच्यानंतर मांगडे तात्या असतील, शेवाळे आबा असतील, हे सगळे प्रयत्न करत आहेत. बऱ्याच जणांना असं वाटतं की रणजित सर असे बोलतात, त्यांना असं वाटतं की संघटना होऊच नये, संघटनेला त्यांचा विरोध आहे, असं अजिबात नाही. मला पण वाटतं संघटना व्हावी, संघटना झालीच पाहिजे. नियम हा सगळ्यांना सारखाच पाहिजे, मग त्या नियमांमध्ये सगळे व्यक्ती सारखेच पाहिजेत. आणि नक्कीच विलास पैलवान आमचे त्याच्यासाठी प्रयत्न करत आहेत, एक चांगल्या पद्धतीची नियमावली ते तयार करत आहेत आणि येणाऱ्या दिवसामध्ये एक चांगली नियमावली ते तयार करतील आणि बैलगाडी क्षेत्राला शिस्त लावण्याचे काम करतील आणि आम्ही त्यांच्या सोबतच आहोत. बऱ्याच लोकांना असं वाटतं की रणजित सरांनी बोलतात एक, त्यांची भूमिका एक आहे आणि ते संघटनेच्या विरोधात आहेत, तर असं अजिबात नाहीये. संघटना व्हायलाच पाहिजे आणि मी संघटनेच्या बरोबरच आहे. काही गोष्टी माझ्याही चुकत असतील, मान्य आहे मला आणि मी ती मी मोठ्या मनानं मान्य करतो. कारण मी या क्षेत्रात आत्ता अलीकडेच आलेला आहे आणि मी हळूहळू शिकत आहे या क्षेत्रात. काही गोष्टी मी शिकतोय आणि काही गोष्टी मला कळायला लागलेल्या आहेत. म्हणजे काय होतंय की हळूहळू या गोष्टी मी शिकतोय, मी चुकतो मान्य आणि मला माझी चूक सुद्धा मान्य असते. असं नाही की बाबा मी जे बोलतो ते सगळं बरोबर असतं, 100% बरोबर आहे, रणजित सर तुम्ही म्हणाल तेच बरोबर असतं, असं अजिबात नाही. माझ्याकडून काही गोष्टी चुकत असतील आणि माझ्याकडून चुकत असेल तुम्ही बोला. मात्र काय होतं की बोलत असताना कुठं ना कुठंतरी तारतम्य हवं, तारतम्य हवं. कोण सोशल मीडियावरती माझी आई बहीण काढतं, कोण माझ्या मुलीवरती टीका करतं, बऱ्याच गोष्टी होत राहतात. मात्र काय होतं, याच्यातून वैमनस्य वाढत जातं. मान्य या फॅन्स लोकांना पण मी सांगत असतो की ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये आपण जर यायचं असेल तर आपण व्यवसाय करा, नोकऱ्या करा आणि मग या क्षेत्रात या. कारण काय झालंय की अलीकडच्या कालखंडामध्ये
बरेच तरुण असतील, युवा असतील, या क्षेत्राकडे येत आहेत, वेळ वाया घालवत आहेत, फायदा त्याच्यातून काहीच नाही. काय होतं की तुम्ही तुमचा बराच वेळ वाया घालवता, त्याच्यातनं जर काही फायदा असेल तर ठीक आहे, मात्र जर फक्त वेळ तुमचा वाया जात असेल तर कुठं ना कुठंतरी आपण पुढे चुकीच्या मार्गाला जातोय का नाही हे पाहणं सुद्धा खूप गरजेचं आहे. कारण तो पर्टिक्युलर गाडा मालक असतो तो त्या दिवसापुरता तुमचा विचार करतो. म्हणजे जर आठवड्यातून तुम्ही दोन अड्ड्याला येत असाल तर दोनच दिवस तुम्ही तिथं वाया घालता, पाच दिवस काय करता? म्हणजे कुठं ना कुठेतरी नोकऱ्या करा, व्यवसाय करा, आपल्या उपजीविकेचं साधन करा. कुणाला ट्रोल करणं, कुणावर वाईट साईट कमेंट करणं, या बैलाचं फॅन असणे काय की तुम्ही आज ज्या बैलावर टीका करता, ज्या व्यक्तीवर टीका करता, उद्या ही दोन्ही बैल एकाच पायऱ्यात पळतात. त्या दिवशी तुम्हाला वाईट वाटतं, यार आज आपण या बैलांवर टीका केली, मात्र हे मालक उद्या एकाच पायऱ्यात पळतात. त्याच्यामुळं लक्षात घ्या, हे बैलगाडीचं क्षेत्र इथं काही होऊ शकतं. ज्याच्यावर तुम्हाला असं वाटतं की हे लोक सर टीका करतायत, तेच तुम्हाला एखाद्या वेळेस जर 23 तारखेला दिसले तर तुम्हाला वावगं वाटू नका. म्हणजे काय होतं, हे क्षेत्र खूप वेगळं आहे, हे क्षेत्र खूप वेगळं आहे, या क्षेत्राकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्याच्यामुळं कुठं ना कुठंतरी हे थांबलं पाहिजे. याच्यासाठीच आता मी थोडासा कमीपणा घेतोय, मात्र याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही बोलाल आणि मी गप्प बसेल. तर मला तुमच्याकडून सुद्धा सहकार्याची अपेक्षा आहे, आणि तुम्ही ज्या पद्धतीनं वचन दिलेलं आहे मला, त्यानुसार मला वाटतं की तुम्ही नक्कीच सहकार्याची भूमिका घ्याल. आणि आपल्या सगळ्यांना हे एक बैलगाडी क्षेत्र चालू ठेवायचं आहे. कुणाला वाटत नाही की हे बैलगाडी क्षेत्र बंद व्हावं. नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये त्या बैलगाडी क्षेत्राला शिस्त लावण्याचं काम आमचे विलास पैलवान करणार आहेत, संघटना पुन्हा सक्रिय करणार आहेत. आपण महाराष्ट्रातील सर्व बैलगाडा मालक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू, आणि हे क्षेत्र कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं पुढे जाईल याच्यासाठी प्रयत्न करू. इथून मागं माझं काही चुकलं असेल तर मी तुमची जाहीर सगळ्यांची माफी मागतो, मात्र इथून पुढे मी पण चुकणार नाही याची सुद्धा मी दखल घेतो. आणि मला जर कोण डिवचलं तर मी त्याला सोडणार नाही हे सुद्धा सांगतो. त्याच्यामुळे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.